विधानसभा निवडणुकीनंतर पोलीस आयुक्तालयातून पुन्हा एकदा पोलीस वरिष्ठ निरीक्षकांचे बदलीचे सत्र सुरू झाले आहे. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून किशोर सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. राजापेठ ठाण्याला काही काळापूर्वीच बदलीवर आलेले दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे अशोक लांडे यांना परत एकदा वाहतूक विभाग देण्यात आले आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात 2 वर्ष 8 महिन्याचा कार्यकाळ पहिले पण गाजवणारे किशोर सूर्यवंशी हे परत एकदा राजापेठ पोलीस ठाण्यातच बदलून आल्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आपल्या 2 वर्ष 8 महिन्याच्या कार्यकाळात किशोर सूर्यवंशी यांनी राजापेठ ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात उत्तम कार्यकौशल्य दाखवत अनेक गुन्हेगार पकडले, तर आपल्या दूरदृष्टी व सतर्कतेमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश बसवला होता. आणि याचेच कारण म्हणून अमरावती पोलीस आयुक्त संजय बावीसकर यांनी किशोर सूर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवत परत एकदा राजापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी किशोर सूर्यवंशी यांनी आपला कार्यभार सांभाळला. यावेळी राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी किशोर सूर्यवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या संदर्भात विदर्भ न्यूजची राजापेठ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. स्टार्ट. माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे आज आमची ट्राफिक सभाशा अमरावती शहर पश्चिम विभाग ते पुन्हा राजापेठ पोलीस येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. आम्ही नुकताच राजापेठ पोलिसांचा चार्ज घेतलेला आहे. या अगोदर आम्ही 2 वर्ष 8 महिने इथे प्रभारी अधिकारी म्हणून आम्ही नेमणुकीत होतो. पुन्हा राजापेठ पोलिसला आम्ही चार्ज घेऊ. आमचा अगदी कर्तव्य बजेल.